हे राहतं घर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की परिस्थिती कशी आहे मात्र या परिस्थितीचा बाऊ न करता ओझरच्या अपूर्वा वाकोडे या लेकीनं मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस दलात यश मिळवलंय ज्या दिवशी पोलीस भरतीचा पेपर होता त्याच दिवशी वडील राजू वाकोडे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होते त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता अशा परिस्थितीत अपूर्वाने काळजावर दगड ठेवून पोलीस भरतीचा पेपर देण्यासाठी गेली मात्र परतताच वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता हे बघून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा कोसळला वडिलांचं छत्र हरपलं पण अपूर्वा हरली नाही मी नाशिक जिल्ह्यात ओझर या ठिकाणी राहत असून माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद या शाळेत झालेला आहे आणि अकरावी ते आ, पंधरावीपर्यंत माझं एच एल कॉलेजमध्ये शिक्षण झालेलं आहे तर त्यामध्ये मला बार्टीच्या प्रशिक्षणाचा खूप मोठा फायदा झालेला आहे यामध्ये माझ्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे त्यांच्या क कष्टामुळे आज मी या ध्येयापर्यंत पोहोचू शकले त्याचप्रमाणे माझे बाबा रामदास गांगुर्डे यांच्या सतत प्रेरणेमुळं आज मी, मी कॉन्स्टेबल पदावर रुजू झालेली आहे तर मला मी हे सर्व मुलींना हेच सांगू इच्छिते की आपल्यामध्ये सतत प्रेरणा मेहनत जिद्दा काठी असेल तर आपण कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकतो हेच मी सर्व महिलांना संदेश देऊ इच्छिते माझी मुलगी दोन हजार अठरापासून पोलीस भरतीसाठी खूप मेहनत घेत होती तिला दोन हजार तेवीसपासून ते तेवीसला तिला यश आलं आणि एवढंच आम्हाला या गोष्टीवर खूप आनंद आहे आणि इथून पुढे जावं अजून त्यामुळे आपल्या आप अपयशाचे खापर स्वतःच्या परिस्थितीवर फोडू नका यश मिळवण्याची जिद्द आणि चिकाटी ठेवा नक्कीच यशस्वी व्हाल विठ्ठल भाडमुखे न्यूज एटीन लोकमत नाशिक